ओठांवर सप्त सुरांची बरसात, हातात चित्रकलेच्या कुंचल्याचा झंझावात आणि साथ व्हीलचेअरची ओळख पटण्याची खूण म्हणून की काय कायमची पुरून उरलेली. दुर्दम्य इच्छाशक्तीला सलाम ठोकावा, कौतुकाचा अभिषेक अविरत चालू ठेवावा असे किरकोळ परंतु कीर्तीनं गगनाला गवसणी घालणारं असं 18 वर्षीय व्यक्तिमत्व म्हणजे प्रसाद नागेश घाडी. नागेश आणि शर्यू दाम्पत्याचा चतुरस्त्र सुपुत्र, प्रत्येक श्वासाबरोबर कठोर वेदनेशी चिवट झुंज आणि तरीही चेहऱ्यावर सूर्याला जणू कवेत घेणारा खळाळता आनंद, वाऱ्याशी स्पर्धा करणारा उत्साही मनाचा वेग आणि नवनवीन शिखर पादाक्रांत करण्याची शब्दात सांगता येणार नाही अशी पराकोटीची जिद्द. स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी या जीवघेण्या आजारानं जन्मापासून विळख्यात अडकलेल्या प्रसादचा पाठीचा मणका पूर्णपणे निर्जीव आहे, निकामी आहे, आणि तरीही तो उत्कृष्ट गायक आहे, चित्रकार आहे, वाक्पटू आहे, आणि त्याहूनही तो मनानं रसरशीत आहे, हर हुन्नरी आहे. अपंगत्वावर मात करता करता आव्हानांना सामोरं जात लक्षणीय कामगिरी करण्याची प्रसादला जणू सवयच लागली आहे. दुबई महाराष्ट्र मंडळ पुरस्कार, रोटरी स्पिरिट अवॉर्ड, राष्ट्रीय बालश्री पुरस्कार, केविन केअर ॲबिलिटी मास्टर अवॉर्ड, चैतन्य आर्ट पुरस्कार, भक्ती बर्वे स्मृती पुरस्कार, आविष्कार पुरस्कार आणि राजीव गांधी पुरस्कार यासारख्या महत्वाच्या पुरस्कारांची यादी न संपणारी आहे. शरीराबरोबर मनाला वेदना देणाऱ्या भयंकर अशा स्नायूंच्या आजाराला विसरू पाहणाऱ्या प्रसादनं संगीताबरोबर चित्रकलेलाही मनापासून जवळ केलंय. नीट बसता येत नाही, अधिक काळ विशिष्ट स्थितीत राहता येत नाही आणि विशेष म्हणजे बोटांची हालचाल मनासारखी करता येत नाही अशा संपूर्ण विपरीत परिस्थितीतही प्रसाद कागदावर चित्र रेखाटतो तेव्हा तो आपण दर्जेदार चित्रकार असल्याची पुरेपूर प्रचिती देतो. चित्रातील प्रत्येक कल्पना, प्रत्येक रंगछटा त्याच्या अंतर्मनातून आपसूक उमटते आणि पाहणाऱ्याच्या ओठातून शब्द उमटतात, वाहा वा वाहा वा. शास्त्रीय संगीताचे शास्त्रोक्त धडे घेतलेल्या प्रसादनं सुगम संगीत क्षेत्रातही आश्चर्य वाटावं अशी भरीव कामगिरी केली आहे. गायन, चित्रकला आणि वक्तृत्व या कलांच्या माध्यमातून असंख्यांना मनस्वी आनंद देणारा प्रसाद मात्र स्वतः जन्मानंतर अगदी पहिल्या दुसऱ्या वर्षापासून निर्जीव पाठीच्या कण्यानं बेजार आहे. लाखात एखाद्यालाच होणारा हा स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी आजार, या आजारामुळं साधं उभं राहणं सोडा प्रसादला सरळ बसणंही शक्य होत नाही, त्याला उठवा बसवायला कुणाची तरी मदत लागते. व्हीलचेअर त्याच्या जीवनाचा जणू प्राण आहे. प्रसादच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला पराकोटीची साथ आहे त्याच्या आई वडिलांची. प्रसादची अखंड सेवा हीच त्यांची दैनंदिनी आहे, हेच त्यांचं अंतिम ध्येय आहे आणि म्हणूनच प्रसादच्या प्रत्येक भरारीत त्याच्या आई वडिलांचा मोलाचा सहभाग आहे. प्रसादचा प्रॉब्लेम क्वाईट सिरियस होता, त्याला स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी म्हणतात, ज्याच्यात शरीराचे सगळे स्नायू हळूहळू वीक व्हायला लागतात. ह्याच्याने ब्रीदिंगच्या ॲपॅरेटिसमध्ये प्रॉब्लेम होतो, हातपाय चालायचे कमी व्हायला लागतात, चालणं बंद होऊन जातं, स्पाईनमध्ये पण ॲक्च्युली कर्वेचर निर्माण होतं आणि बसायची पण शक्ती जायला लागते. हा जेनेटिक प्रॉब्लेम असतो ज्याला आपल्याकडे काही ॲक्च्युली सोल्युशन नसतं, त्यातल्या त्यात आपण रिहॅबिलिटेट करून पेशंटचं आयुष्य आणि फंक्शनिंग प्रोलॉंग करू शकतो पण त्याला ॲक्च्युली सोल्युशन काहीच नसतं. ह्याच्यात मनाचं बळ खूप इम्पॉर्टंट असतं पेशंटचं आणि जर का पेशंट इज मेंटली स्ट्रॉंग तर प्रसादनी केलं तेवढं करू शकतात. नियतीने प्रसादसारख्या मुलाचं आम्ही पालनपोषण नुसतं पालनपोषण नाही तर त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्हाला पात्र समजलं असावं आणि म्हणूनच
प्रसाद सारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला आणि म्हणून मी खरोखरच भाग्यवान आहे। आपल्या आजाराविषयी निराशाजनक असं सर्व काही ठाऊक असून सुद्धा प्रसादच्या चेहऱ्यावर सहजपणे खळाळतं हास्य आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं, हा खरोखरी चमत्कार आहे। त्याचं प्रसन्न व्यक्तिमत्व अनेकांना प्रेरणा देतं हे खरं असलं तरी प्रसादची पार्श्वभूमी माहीत असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा मात्र पाणावतात, अंगावर रोमांच दाटून येतात आणि म्हणून म्हणावंसं वाटतं की प्रसाद एक अद्भुत चैतन्य आहे। प्रसाद नावाच्या दंतकथेचा पाहूया हा आलेख। माझा जन्म 3 एप्रिल 1988 साली मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये झाला। लहानपणी मी इतर मुलांप्रमाणे सुदृढ गुडगुडीत आणि हेल्दी होतो आणि त्यामुळे आम्हाला कधी माझ्या कुटुंबियांना कधी असं वाटलं नाही की पुढे मला अशा दुर्धर व्याधीला सामोरं जावं लागेल। लहान असतानाचा एक किस्सा मला आठवतो। मी एक दीड वर्षाचा होतो आणि आमच्या चाळीत सत्यनारायणाची पूजा होती आणि त्यानिमित्ताने वेशभूषेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। नुकताच माझा पहिला वाढदिवस झाल्यामुळे घरात श्रीकृष्णाची वेशभूषा तयार होती आणि माझ्या आईने एक सहजच मला त्या स्पर्धेत पाठवण्याचं ठरवलं आणि मला त्यावेळेचं आठवतही नाही। आई सांगते की त्यावेळी तुझा त्या स्पर्धेत पहिला नंबर आला। आमच्या शाळेत मदर डेचा कार्यक्रम होता आणि त्यावेळी अचानकच तो कार्यक्रम बसवण्यात आला होता। मी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो आणि शाळेतल्या बाईंनी एक हार्डली अर्ध्या तासात माझं एक इंग्लिश गाणं बसवलं। गाणं होतं, मम्मी इज मम्मी शी लव्ज मी बिकॉज आय एम स्पेशल गॉड मेड मी। आणि तेव्हाच असं माझ्या गाण्याची थोडी थोडी सुरुवात व्हायला लागली होती। स्पेस्टिक सोसायटीत एक वर्ष झालं आणि मग मी आलो SEC डे स्कूल आगरीपाड्याच्या शाखेत। माझ्या शाळेने मला शिक्षण व्यायाम यांच्याबरोबर आणखी एक गोष्ट दिली, ती म्हणजे आनंद। विकलांग मुलांकरता आनंद घेणं त्यांना बाहेर जाऊन शक्य नसतं पण आमच्या शाळेने ती एक गोष्ट करून दाखवली। उदाहरणार्थ आमच्या सहली किंवा आमचे कॅम्प जेव्हा बाहेर जायचे तेव्हा आम्ही 2-2, 3-3 दिवस आमचा बाहेर स्टे असायचा आणि त्या म्हणजे आणि वेगळी गोष्ट म्हणजे जी बहुविकलांग मुलं असतात माझ्यासारखी त्यांना पण आमची शाळा कॅम्पला घेऊन जायची, त्यांच्याबरोबर एक पालक अलाउड असायचा आणि म्हणजे जे आनंद एखादं नॉर्मल मूल त्याच्या आयुष्यात उपभोगतं ते सर्व आनंद आम्हाला आमच्या शाळेने दिले। त्यातल्या त्यात माझे जे संगीताचे गुरु आहेत प्रदीप जोशी त्यांचा तर माझ्या आतापर्यंतच्या यशात सिंहाचा वाटा आहे। आमची अस्थिव्यंग मुलांची शाळा SEC डे स्कूल या शाळेमध्ये मी आलो तेव्हा प्रसाद इथे दुसऱ्या इयत्तेत शिकत होता। सुरुवातीला मी गाणी घ्यायला लागलो तेव्हाच माझ्या एकदम लक्षात आलं की या मुलामध्ये खूपच म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये प्रतिभा आहे। आणि नंतर मला असं दिसलं की ती एकाच विषयात नव्हती, ती चित्रकलेत होती, वक्तृत्वात होती, अभ्यासात होती, म्हणजे त्याचं इथलं जे रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये तो इतका बहुविकलांग असूनसुद्धा त्याची 100% उपस्थिती आहे। तो सर्व विषयात आणि सर्व वर्षांमध्ये नेहमीच प्रथम आलेला आहे आणि संगीत विषय तर म्हणजे त्याच्या हृदयाचा विषय आहे, त्यामुळे मी त्याला शिकवायला सुरुवात केल्यावर तो शिकतच गेला। त्याच्या आई एक दिवस येऊन मला भेटले आणि मला म्हणाले की तुम्ही त्याला शिकवा आणि मी त्याला शिकवायला लागलो। त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की त्याच्या स्पीडनी त्याला शिकवताना मला पण ग्रहपाठ खूप करायला पाहिजे आणि तो पण त्याच स्पीडनी करायला पाहिजे। याच्यावरून त्याची जी बुद्धी आहे त्याच्या बुद्धीची जी झेप आहे ती लक्षात येईल। 7वी इयत्ता पास झाल्यानंतर मला SEC डे स्कूलला निरोप द्यावा लागला, मग वेळ आली ती नॉर्मल मुलांच्या शाळेत दाखला घेण्याची। 8वी ते 10वी करता प्रसादच्या आयुष्यात मानबिंदू ठरलेली ही शाळा। याच शाळेत असताना प्रसादला राष्ट्रीय बालश्री पुरस्कार मिळाला। संपतराव माने, मी मुख्याध्यापक भाऊसाहेब हिरे विद्यालय, इथं जवळजवळ 33 वर्ष सर्व्हिस करतोय। माझ्या अख्ख्या सर्व्हिसमध्ये पहिल्यांदाच प्रसाद गाडीसारखी केस इथं आली। 3-4 शाळांनी तर त्याला नाकारलं होतं ॲडमिशन, तरीसुद्धा त्याची एकंदर परिस्थिती बघून आणि त्याच्या आईवडिलांचं निवेदन आम्ही ऐकून घेतलं आणि त्याला ॲडमिशन दिलं। गेली 2-3 वर्ष तो आमच्याकडं फार चांगल्या तऱ्हेनं आमच्या शिक्षकांनी त्याला सहाय्य केलं, त्याने आम्हाला प्रतिसाद दिला। 10वी विषयी सांगायचं झालं तर 10वीच्या ते 10वीला असताना
मी अभ्यास नेहमी मी नियमित करणं हेच माझ्या यशाची हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली होती. आणि अभ्यासाचं मी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासाचं प्लॅनिंग, म्हणजे कुठल्या दिवशी कुठला अभ्यास किंवा जे विषय कठीण वाटतात त्यांना जास्त महत्त्व, याच गोष्टींना मी महत्त्व दिलं. म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लॅनिंग. आणि त्यानंतर म्हणजे 10वीत असतानासुद्धा माझे कार्यक्रमही चालूच होते आणि अशा आणि त्या यशा सर्व ह्याच्यात माझं 10वीचं वर्ष पूर्ण झालं. 10वीत असताना मला बऱ्याच अडचणी आल्या होत्या. म्हणजे 10वीत असताना माझी तब्येत जरा ढासळत होती हळूहळू आणि त्यामुळे अभ्यास करणंसुद्धा माझ्यासाठी एक चॅलेंजच होतं. अभ्यास करताना बऱ्याचदा माझ्या हातातलं पुस्तक पडायचं, मग ते परत उचलून परत नव्याने अभ्यासाला लागायचं. या सर्व कठीण गोष्टींतून मी पुढे पुढे जात होतो आणि अशा प्रकारेच मी माझं 10वीचं वर्ष पूर्ण केलं आणि मला त्यात 86% गुण मिळाले. आणि त्यात मला म्हणजे माझं मी जे प्रयत्न केले त्याचं सार्थक झालं असं मला वाटतं. 10वीत मला घवघवीत यश मिळाल्यानंतर त्याचा परिणाम समाजातल्या इतर मुलांवरही झाला. फॉर एक्झाम्पल, पनवेलचा भूषण कुलकर्णी नावाचा एक मुलगा आहे, तोसुद्धा माझ्यासारखाच विकलांग आहे. त्याने सुद्धा एक नर्वस माइंडमध्ये जाऊन 8वीतून शाळा सोडलेली, पण जेव्हा त्याने माझा आर्टिकल पेपरात वाचलं तर तेव्हा त्याने माझ्यापासून प्रेरणा घेतली आणि तो पुन्हा 10वीत बसला आणि त्यानेसुद्धा यावर्षी चांगले गुण मिळवलेले आहेत. माझे राष्ट्रीय बालश्री पुरस्कारासाठी प्रसादच्या गायन कलेची खरी परीक्षा झाली. प्रसाद, तू जे गाणं गाशील त्याची कोणी कधी क्यू करता कामा नये की हा मुलगा स्टेजवर जाऊन एक विकलांग मुलगा आहे आणि म्हणून त्याचं गाणं असं होतं, तर असं कोणी तुझं अशा बाबतीत तुझ्या असं तुझ्या बाबतीत कधीही झालं नाही पाहिजे. कारण ते नेहमी सांगायचे की तुझं जे गाणं आहे तू एक जरी गायलंस तरी चालेल, पण ते ताला सुरात लईत झालं पाहिजे. मग ते बऱ्याचदा मग ते नेहमी बऱ्याचदा माझा उंच सूर लागत नसेल, त्यामुळे ते सांगायचे की तू गाणं खालच्या सुरात घे पण ते चांगलं झालं पाहिजे. शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर. शतदा प्रेम करावे असं प्रसादचं अद्वितीय व्यक्तिमत्व स्वरासुरांच्या मैफलीतही आपली मती गुंग करून टाकतात. या ओठानी चुंबून घेईन हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पाना वरती, इथल्या पिंपळ पाना वरती अवघे विश्वतरावे, या जन्मावर या जगण्यावर
शतदा प्रेम करावे। वेळ घालवण्याचं साधन म्हणून हातात घेतलेल्या कुंचल्यानं प्रसादच्या खडतर जीवनात अक्षरशः चैतन्याचे रंग भरले। इतर मुलांप्रमाणे तो बाहेर खेळायला जाऊ शकत नव्हता, म्हणून मग हा वेळ कसा घालवायचा, म्हणून आम्ही सहज एक टाइमपास म्हणून त्याला चित्रकला म्हणजे करण्यासाठी एक सगळ्या सोयी करून दिल्या। एक पेपर्स कटिंग करून आणि तो खडूच्या रंगात, हातात ग्रीफ नसल्यामुळे खडूचे रंग तो वापरू शकत नव्हता, म्हणून स्केच पेन। आणि त्यावेळी तो जी चित्र करत होता ती असं वाटत होतं की ती अगदी प्रिंट केलेली चित्र आहेत, पण मला स्वतःलाही गॅरंटी नव्हती की हा वॉटर कलरने कधी चित्र करेल। कारण काय, वॉटर कलरचं ब्रश हातातून पडलं तर चित्र खराब होऊ शकतं हा धोका असतो। पण दहावीनंतर प्रसाद म्हणाला, नाही मम्मी मला वॉटर कलर पण करायचं आहे, एकदा ह्या अँगलने बसून बघायचं, एकदा ह्या अँगलने बसून बघायचं। आणि मग त्याला पोझिशन मिळाली की संपूर्ण शरीरातली शक्ती तो आपल्या हातात आणायचा आणि तो चित्र काढायचा। आणि आम्हाला म्हणजे आम्हालाही आणि काही कोणालाही विश्वास बसणार नाही अशी वॉटर कलरची जवळजवळ 20-25 पेंटिंग त्यांनी आतापर्यंत केली। आणि त्या पेंटिंगनाही असा न्याय मिळाला की लगेच नेहरू सेंटरला पहिलंच त्याचं चित्रकलेचं प्रदर्शन झालं आणि यातली बरीचशी चित्रं देश विदेशात सेलही झाली। भूतपूर्व राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या पत्नी श्रीमती उषा नारायणन यांच्या हस्ते राष्ट्रीय बालश्री पुरस्कार स्वीकारताना प्रसाद घाडी। प्रसादच्या अंगी असलेल्या जगावेगळ्या गुणांनी 2002 मध्ये त्याला मिळवून दिला चैतन्य आर्ट पुरस्कार। कर्नाटकच्या राज्यपालांकडून मिळालेला केव्हिन केअर ॲबिलिटी पुरस्कार। त्याची जी क्षमता आहे, बौद्धिक क्षमता किंवा वैचारिक क्षमता किंवा एक प्रकारची प्रगल्भता जी आहे, ती जर मी असं म्हटलं की स्टीफन हॉकिंग या अत्यंत नामवंत अशा जगातल्या मोठ्या वैज्ञानिकाबरोबर जर केली तर मला काही त्यात अतिशयोक्ती वाटणार नाही। कारण असं की ही तुलना त्यांच्या वैज्ञानिक किंवा याच्या संबंधातली नसून, कार्याबद्दलची नसून, त्यांच्या क्षमतेबद्दलची आहे। त्यांच्यातलं पोटेन्शियल जे आहे ते ज्या पद्धतीने प्रसादनी इतकी कठीण परिस्थिती असताना शारीरिक, मानसिक, सामाजिक ह्या कठीण परिस्थिती असतानासुद्धा आपल्या आईवडिलांच्या मदतीने आणि विलक्षण म्हणजे अचाट, म्हणजे मी पाहिलेली नाहीत इतकी अचाट मनोधैर्याची, एकूण त्याची संपूर्ण धारणा आणि त्याच्या मनाची धाटणी याने मी खरोखरच थक्क झालेलो आहे। ज्यांना असे कोणत्याच प्रकारची व्याधी नाही किंवा कोणत्याच प्रकारचा त्रास नाही, कोणत्याच प्रकारची अडचण नाही, अशासारख्या आमच्यासारख्या माणसांनासुद्धा इतका चांगला अभ्यास, इतकी चांगली कविता, इतकी चांगली चित्रं काढता येत नाहीत। त्यामुळे खरं म्हणजे प्रसादसारख्या मुलाचं कर्तृत्व पाहून आमच्यासारख्यांनाच त्याच्यापुढे एक प्रकारचा न्यूनगंड वाटावा, इतकं त्याच्या अंगामध्ये, मनामध्ये, त्याच्यामध्ये आत्मिक सामर्थ्य आहे। आम्हा सर्वांच्याच दृष्टीने प्रसाद हा एक शापित गंधर्व आहे। जे न करीती सुदृढ धड, त्यासही जे वाटे अवघड, आयुष्याच्या कुस्तीचा याने सहज जिंकिला फड, असा हा अलौकिक प्रसाद घाडी आम्हा साऱ्यांनाच मोहात पाडी। स्वर सजुली कंठी आले, पाझरले मधुर गाणे,
तृप्तले कर्णनयन, हे तो नक्षत्रांची देण. बुद्धिस स्पर्श गणेश, बुद्धिस स्पर्श गणेश गंधर्व स्वरांवर स्वार, ज्या चित्रावर बुटे फिरवी सरस्वती नासवी मोर. नैवेद्य कैक अर्पिती काय कौतुक त्या देवाला, नैवेद्य कैक अर्पिती काय कौतुक त्या देवाला, जो देव कृपे मिळाला अहो प्रसाद म्हणती त्याला, अहो प्रसाद म्हणती त्याला. गायन हे प्रसादच्या रहस्यमय जीवनाचं अविभाज्य अंग आहे. त्याचं गाणं मनाच्या गाभाऱ्यातून येतं, शरीराच्या कणाकणातलं दुःख बाजूला सारून ते उफाळून येतं, उत्स्फूर्त येतं, विशेष म्हणजे ते आनंद उधळीत येतं. प्रसादची ईर्ष्या आणि जिद्दीनं जगण्याची ताकद आज घराघरात प्रत्येकाला अचंबित करते. जीवन या संस्थेनं तयार केलेली वेबसाईट पाहून सुद्धा प्रेरणा घेणाऱ्यांची संख्या आज खूप मोठी आहे. सो दिस आर आवर प्रोजेक्ट्स इन जीवन एज पर से विच वी हैव स्टार्टेड इन 2004. द आयडिया वॉज देअर फॉर अ लॉन्ग टाइम अँड देन वेन वी मेट मिस्टर प्रेमचंद ही सेड कम टू मी विथ दिस अँड मीट दिस बॉय. सो वी हैव पुट अबाउट हिज पेरेंट्स इन द वेबसाईट, अबाउट हिम, अबाउट हिज अचीवमेंट्स. मी आजपर्यंत जे यश मिळवलं त्यात मला असं वाटतं की माझा वाटा हा फक्त 10% आहे आणि बाकीचा जो 90% उरलेला वाटा आहे तो माझ्या आईबाबांचा आहे. कारण आज जर माझे आईबाबा नसते तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो, ही गोष्ट नक्कीच. आणि मला कधीकधी या गोष्टीचा हेवा वाटतो आणि मी देवाचं ऋणी आहे की त्याने मला आज इतके चांगले आई वडील दिले. आणि म्हणून माझ्या या सर्व यशाचे श्रेय सर्वप्रथम माझ्या आईबाबांना आणि मग माझ्या गुरूंना, माझी शाळा आणि ज्या व्यक्ती आहेत समाजातल्या त्या सर्व व्यक्तींना मी देतो. आपल्या समाजात जी माझ्यासारखी इतर मुलं आहेत त्यांचे आई वडील आहेत त्यांना मला इतकाच संदेश द्यावासा वाटतो, इतकंच सांगावंसं वाटतं की आम्ही जे केलं ती एक पूर्णतः अशक्य गोष्ट होती आणि ती आम्ही आज शक्य करून दाखवली. त्यांना हे तितकं जमेलच असं नाही पण निदान त्यांनी त्या मुलांना आनंदी ठेवावं. प्राचीन आपल्याकडे एक गोष्ट आहे देवांच्या जन्माची. आदिती देवांची आई ही 7 धडधाकट बाळांना जन्म देते, त्यांचे पुढे सर्वसामान्य देव बनतात. 8वं बाळ जे तिचं असतं ते जरा अशक्त विकलांग असतं पण त्याचा पुढे सूर्य होतो. म्हणजे 7 त्या धडधाकट देवांचं पुढे काय झालं ह्याचं फार वर्णन नाही पण सूर्याचं वर्णन करायची गरज नाही, तो आजही आपल्याबरोबर आहे आपण पाहतो. आणि मला वाटतं प्रसाद आणि त्याच्यासारख्या मित्रमैत्रिणींची गोष्ट ही ह्या सूर्यजन्माच्या गोष्टीसारखी आहे. राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित, अनेक पारितोषिकांनी विभूषित आणि देशात तसंच परदेशातही आपल्या असामान्य गुणांनी सुपरिचित अशा प्रसादची ही 18 वर्षांची जीवनकथा एक खरीखुरी दंतकथाच म्हणावी लागेल. अतिशय दुर्धर अशा अपंगत्वावर मात करण्याची जिद्द बाळगणारा प्रसाद झुंज देता देता आता खूप थकून गेलाय. कारण आज त्याचं शरीर त्याला साथ देईनासं झालंय, परंतु तरीही त्यानं स्वतःच्या चेहऱ्यावरील स्मितरेषा किंचितही पुसट होऊ दिलेली नाही. किंबहुना त्याची गगनभेदी भरारी आजही अनेकांना उभारी देते, नव जीवन देते. Thank you.
मला